नमस्कार, मी नीलम. नीलम्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मक्याची भजी. तर मक्याची भजी किंवा कॉर्न पकोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघून घेऊया. मक्याची भजी बनवण्यासाठी आपल्याला मक्याचे दाणे लागतील. इथे मी एका अख्ख्या कणसाचे दाणे घेतलेले आहेत. तांदळाचं पीठ, बेसन, लाल तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गरजेनुसार पाणी आणि तेल. तर सर्वात आधी आपल्याला मक्याचे दाणे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी हे दाणे मिक्सरमध्ये घेते. इथे आपल्याला कणसाचे दाणे कच्चेच घ्यायचे आहेत, वाफून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. यामध्ये मी टाकते एक चमचा आलं लसूण पेस्ट. याच्याबरोबर वाटली गेली तर ती व्यवस्थित मिक्स होईल, त्यामुळे मी आधीच टाकते. मिरची आपण खूप बारीक चिरून घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये टाकायची गरज नाही आहे. तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण मक्याच्या दाण्यांबरोबर वाटून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता मिक्सरमधून मी दाणे वाटून घेतलेले आहेत. अगदी फाईन पेस्ट करण्याची गरज नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल. आणि वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता यामध्ये मी टाकते एक चमचा हिरवी मिरची, अर्धा चमचा लाल तिखट. मिरची वापरली आहे त्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी टाकते. चवीनुसार मीठ, हळद पाव चमचा, तांदळाचं पीठ एक चमचा आणि बेसनचं पीठ दोन चमचे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे मला थोडंसं ओलसर वाटतंय, त्यामुळे मी अजून एक चमचा बेसनचं पीठ यामध्ये टाकते. आणि पाणी मी घेतलं होतं, कारण जर आवश्यकता लागली तर आपण पाणी वापरणार होतो, पण यामध्ये पाणी वापरायची अजिबात गरज नाही, कारण मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी झालेली आहे. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याची भजी तळून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन कलर आलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय. हे मी काढून घेते. अशाच प्रकारे दुसरी बॅच पण आपल्याला तळून घ्यायची. कॉर्न पकोडे तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या नवीन आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.